नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वप्नील पुराणिक आणि आपण बघत आहात स्वप्न स्टडीज तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वीकली करंट अफेअर्स क्वीज मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे वीस 20 जुलै दोन हजार वीस पासून तर पंचवीस जुलै दोन हजार वीस पर्यंत ज्या महत्वाच्या चालू घडामोडी होत्या त्यावर आधारित एक क्विज घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे आणि या क्विज मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे की करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करावा करंट अफेअरच्या या अभ्यासातून राज्यसेवा पूर्वपरीक्षा किंवा पूर्व पूर्वपरीक्षा याच्यासाठी सी क्यूचा अभ्यास कसा करावा या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर पटकन या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न आहे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्यावरती काय प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हे इज द सेंट्रल ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन दुसरं विधान आहे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया फंक्शन्स अकॉर्डिंग टू द ड्रग्स कंट्रोल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी पुढचं विधान काय आहे डीजी डी सीजीआय लेस डाऊन द स्टँडर्ड अँड क्वालिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सेलिंग इम्पोर्ट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स इन इंडिया म्हणजे ही जी काही औषधे आहेत त्यांचं क्वालिटी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं सेलिंग त्यांचं इम्पोर्ट आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याचं काम ही जी सेंट्रल ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे ती करते आणि तिचे हेड असतात डी सी जी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया मग आता यापैकी योग्य विधाने कुठली हे ओळखायला सांगितलेलं आहे विच अमंग द अबाउ स्टेटमेंट्स आर करेक्ट सो यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की पहिलं स्टेटमेंट पहिलं स्टेटमेंट हे करेक्ट आहे डी सी जी आय हेज द सेंट्रल ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि जे तिसरं स्टेटमेंट आहे हे करेक्ट आहे परंतु हे जे दुसरं स्टेटमेंट आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण की डी सी जी आय फंक्शन्स अकॉर्डिंग टू ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट नाईनटीन फोर्टी सो इथे जो, जो कायदा दिलेला आहे तो कायदा चुकीचा आहे बाकी दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणून करेक्ट आन्सर काय येणार वन अँड थ्री ओन्ली तर दुसरा प्रश्न आहे यूएई च्या मिशन अमलबद्दल मिशन अमल म्हणजे इंग्लिशमध्ये मिशन होप तर खालील विधानांचा विचार करायला सांगितलं आहे काय विधान आहेत इट्स अरब वर्ल्ड फर्स्ट मिशन टू मार्स अरब विश्वाचं मार्ससाठीचं हे पहिलं मिशन आहे जपान्स एच आय आय ए रॉकेट लॉन्च दिस मिशन फ्रॉम टानेगा स्पेस सेंटर जपान म्हणजे जपानच्या टानेगा स्पेस सेंटर वरून हे रॉकेट लॉन्च झालेलं आहे आणि या रॉकेटमध्ये हे जे मिशन आहे ते सोडलं गेलेलं आहे आणि अर्थातच हे जे रॉकेट आहे ते जपानचं रॉकेट आहे तिसरं विधान काय आहे इट इज बेसिकली अ लँडर अँड अ रोवर मिशन टू मार्स आता यापैकी जे करेक्ट स्टेटमेंट्स आहेत बरोबर विधान आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे तर बरोबर विधान कोणते तर पहिलं विधान बरोबर आहे दुसरं विधान देखील बरोबर आहे पण जे तिसरं विधान आहे ते चुकीचं आहे आता त्याच्यात काय चुकीचं आहे कारण की हे जे मिशन आहे ते लँडर मिशन नाही आहे म्हणजे या मिशनमध्ये मार्सच्या पृष्ठावर आपल्याला उतरायचं नाही आहे किंवा हे मिशन रोवर मिशन पण नाही आहे म्हणजे कुठलं रिमोट किंवा कुठली गाडी आपण मार्सच्या सर्फेसवर नाही नाहीये हे फक्त एक ऑर्बायटर मिशन आहे ऑर्बायटर मिशन ऑर्बायटर मिशन म्हणजे काय की हा जर मार्स असेल तर मार्सच्या भोवती आपण फिरणार आहोत मार्सच्या भोवती एक ऑर्बिट असेल एक कक्षा असेल त्या कक्षेमध्ये आपण हे मिशन सोडणार आहोत आणि त्या कक्षेमध्ये ते मिशन फिरणार आहे तर हा होता दुसरा प्रश्न पुढे चालूया तिसरा प्रश्न आहे चीनच्या मार्स मिशन बद्दल तर यु सोबत चीनने देखील मार्सवर एक मिशन पाठवलेलं आहे तसं नाव आहे तियानवेन वन किंवा याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो क्वेस्ट फॉर हेवनली ट्रूथ तर याबद्दल काही विधानं दिली आहेत ती विधानं काय ती बघूया इट इज चायना फर्स्ट मिशन टू मार्स ते चीनचं पहिलं मार्स मिशन आहे दुसरं विधान आहे अर्लियर इट्स नेम वॉज ओक वन त्याचं जुनं नाव होतं पोअक झॉन वन दिस मिशन इनवॉल्वस अँड ऑर्बायटर अ लँडर अँड अ रोवर दिस मिशन एम्स टू स्टडी मार्शियन टोपोग्राफी अँड जिओलॉजी आता यापैकी बरोबर विधान आपल्याला ओळखायचे आहेत तर मित्रांनो हे चारही विधान बरोबर आहेत हे चीनचं पहिलं मार्स मिशन आहे आधी त्याचं नाव हुआग झिंग वन होतं त्यानंतर हे ऑर्बाइटर मिशन आहे लँडर आणि रोवर मिशन सुद्धा आहे आणि या मिशन मध्ये मार्शियन टोपोग्राफी म्हणजे मार्सचा जो पृष्ठभाग आहे आणि त्याची जी जिओलॉजी आहे याचा अभ्यास करता येणार आहे आता याच्यामध्ये ऑर्बायटर लँडर आणि रोवर म्हणजे काय तर उदाहरणार्थ जर हा मार्स असेल हा मार्स ग्रह असेल तर सुरुवातीला ऑर्बायटर म्हणजे मार्सच्या कक्षेमध्ये चीनचं ते मिशन जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ते मिशन त्या मार्सच्या सरफेसवर लँड करणार आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये एक रोवर सोडलं जाणार आहे म्हणजे ते एखादं स्वयंचलित वाहन असेल किंवा रिमोट कंट्रोल्ड वाहन असेल त्या वाहनाचा यूज करून त्या मार्सची टोपोग्राफी आणि त्याची जिओलॉजी तिचा अभ्यास करता येणार आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे वन टू थ्री आणि फोर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट अबाउट चॅडॉक्स वन चॅडॉक्स वन हे रिसेंटली न्यूजमध्ये आहे आणि त्याबद्दल काही विधानं दिलेली आहेत काय विधानं आहेत इट इज अ कोविड नाईन्टीन व्हॅक्सिन डेव्हलप बाय ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी इट युजेस अ मॉडिफाइड व्हायरस नोन टू कॉज इन्फेक्शन इन चिंपांझिज अँड जेनेटिक इन्फॉर्मेशन कंटेंट इन सार्स कोव्ह टू द व्हायरस दॅट कॉझेस कोविड नाईन्टीन द व्हॅक्सिन प्रोड्युसेस न्यूट्रलाइझिंग अँटीबॉडीज अँड बूस्ट इम्युनिटी एज वेल आपण रिसेंटली ऐकलं असेल की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने एक वॅक्सिन तयार केलेला आहे कोविड नाईन्टीनच्या विरोधात आणि त्याचं नाव आहे चॅडॉक्स वन सो so, म्हणून पहिलं जे विधान आहे ते योग्य आहे करेक्ट आहे तर आता ही वॅक्सिन प्रकारे काम करते तर एक व्हायरस आहे जो चिंपांझीज मध्ये इन्फेक्शन तयार करतो त्यानंतर आपला जो व्हायरस आहे ज्याने आपल्याला कोविड नाईन्टीन होतो त्या व्हायरसमधले जे जी जेनेटिक जी इन्फॉर्मेशन आहे जे जेनेटिक मटेरियल आहे या सगळ्यांना मिक्स करून आपण हे वॅक्सिन तयार केलेलं आहे आणि जो तिसरा स्टेटमेंट आहे द वॅक्सिन प्रोड्युसेस न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज अँड बूस्ट इम्युनिटी ॲज वेल याचा अर्थ काय एखाद्या व्यक्तीने जर ते वॅक्सिन घेतलं तर ते वॅक्सिन त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करतं आणि अँटीबॉडीजचं काम काय आहे की एखादा परकीय घटक जर आपल्या बॉडीमध्ये असेल तर त्याच्यावर अटॅक करणे त्याला नष्ट करणे तर ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या विशेष करून कोविड नाईन्टीन व्हायरसला मारण्यासाठी त्या तयार होतात म्हणून आता या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय डी वन टू आणि थ्री तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया चबाहर पोर्ट बाबत काही विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी करेक्ट विधान आपल्याला ओळखायचं आहे पहिलं विधान काय आहे इट इज अ मेजर ट्रेड अँड कनेक्टिव्हिटी हब ऑन इराण कोस्ट इराणच्या कोस्टवर हे एक महत्वाचं ट्रेड म्हणजे व्यापारी आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे दळणवळणाचा हा एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे दुसरं विधान काय आहे इट प्रोवाईड्स इंडिया अँड ऑल्टरनेटिव्ह रूट टू अफगाणिस्तान बायपासिंग पाकिस्तान म्हणजे आज जर आपल्याला अफगाणिस्तानला जायचं असेल तर आपल्याला पाकिस्तानमधून जावं लागतं पण ह्या प्रोजेक्टमुळे आपल्याला पाकिस्तानला डावलून पाकिस्तानला बायपास करून आपल्याला डायरेक्टली अफगाणिस्तानला जाता येणार आहे तिसर विधान काय आहे दिस प्रोजेक्ट इज सीन ॲज इंडिया स्ट्रॅटेजिक काउंटर टू पाकिस्तान ग्वादर पोर्ट डेव्हलप बाय चायना पाकिस्तानचा जो ग्वादर पोर्ट आहे त्याला चीन डेव्हलप करत आहे आणि हा जो चबाहर पोर्ट आहे याला त्याचं भारताचं स्ट्रॅटेजिक उत्तर म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे मग आता हे तिन्ही स्टेटमेंट्स करेक्ट आहेत म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे डी वन टू थ्री आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या सर्व प्रश्नांचं उत्तर हे डी आहे आता याचं कारण काय की हे सगळे जे प्रश्न आहेत हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत याच्यामध्ये सुरुवातीला मी कुठल्याच प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स ॲड केलेले नाही आहेत किंवा कुठल्या प्रकारचे ट्रॅप ॲड केलेले नाही आहेत पण बऱ्याच वेळा एक्झाम्समध्ये हेच प्रश्न तुम्हाला अजून कॉम्प्लिकेट करून दिले जातील याच्यामध्ये बरेचसे ट्रॅप्स ठेवले जातील जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज व्हाल पण मुळात काय असतं की विद्यार्थ्यांना ही बेसिक माहितीच माहिती नसते आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे हे सांगणं त्यांच्यासाठी कठीण होतं म्हणून सुरुवातीला या प्रश्नांद्वारे मी तुम्हाला माहिती सुद्धा देतो आहे आणि त्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे सुद्धा सांगतो आहे त्यानंतरचा सा प्रश्न बघूया सहावा प्रश्न कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट एन नाईन्टी फाईव्ह मास्क एन नाईन्टी फाईव्ह मास्क हा रिसेंटली चर्चेचा विषय आहे न्यूज पेपर्समध्ये न्यूज चॅनल्समध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात याच्यावर चर्चा होते आहे तर एन नाईन्टी फाईव्ह मास्कवर आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न दिसू शकतो तर काय विधान आहेत एन स्टँड फॉर नॉन ऑइल मिनिंग इट कॅन बी युज्ड इफ ऑइल बेस्ड पार्टिक्युलेट्स आर नॉट प्रेझेंट म्हणजे वातावरणामध्ये जर ऑइल बेस्ड पार्टिक्युलेट जर प्रेझेंट नसतील तरच आपण त्या एन नाईन्टी फाईव्ह मास्कचा वापर करू शकतो दुसरं विधान काय आहे नाईंटी फाईव्ह मीन्स इट हॅज नाईंटी फाईव्ह पर्सेंट एफिशियन्सी टू फिल्टर एअरबोर्न पार्टिकल्स म्हणजे एअरबोर्न पार्टिकल्सला फिल्टर करण्यासाठी जी क्षमता आहे ती पंच्याण्णव टक्के आहे तिसरं विधान काय आहे एन फाईव्ह मास्क मे नॉट बी एबल टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ कोविड नाईन्टीन ॲज एक्सेल्ड एअर गोज आउट विदाउट फिल्टरेशन म्हणजे बऱ्याच वेळेला आता रिसेंटली सेंट्रल सुद्धा दावा केलेला आहे की एन नाईन्टी फाईव्ह मास्क हा कोविड नाईन्टीनच्या विरोधात हा इफेक्टिव्ह नसू शकतो हे तिसरं विधान काय आलेलं आहे कारण की नुकतंच सेंट्रल गव्हर्नमेंटनी जाहीर केलेलं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटला आदेश दिलेले आहेत की हा जो एन नाईन्टी फाईव्ह मास्क आहे हा कोविड नाईन्टीनच्या विरुद्धात हा इफेक्टिव्ह राहू शकत नाही कारण की त्याच्यामध्ये जे वॉल दिलेलं आहे त्या वॉलमधून जी तोंडावाटे निघणारी हवा आहे ती फिल्टर न होता ती बाहेर सोडली जाते मग त्यामुळे एखादा कोविड नाईन्टीन पेशंट असेल आणि त्यांनी हा मास्क घातला असेल तर त्याच्या तोंडावाटे निघणारी जी हवा आहे त्या हवेतून हे व्हायरसचे जे कण आहेत हे बाहेर पडू शकतात म्हणून करेक्ट आन्सर काय आहे करेक्ट आन्सर तिन्ही विधानं बरोबर आहेत वन टू आणि थ्री आता पुन्हा हा क्वेश्चन हा सेल्फ एक्सप्लेनेटरी क्वेश्चन आहे तर अशा प्रकारच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे पुढचा प्रश्न आहे सोशल सेक्युरिटी कोड बिल यावर आधारित काय विधान आहेत ते बघूया पहिलं विधान आहे इट एम्स फॉर युनिव्हर्सलायझेशन ऑफ सोशल सेक्युरिटी फॉर फिफ्टी क्रोअर वर्कर्स इन द कंट्री संपूर्ण देशभरामध्ये जेवढेही वर्कर्स आहेत त्या सर्वांपर्यंत सोशल सेक्युरिटी बेनिफिट्स पाठवणे म्हणजे सोशल सेक्युरिटीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात पेन्शन असेल विमा असेल रिटायरमेंट फंड असेल अशा ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या सोशल सेक्युरिटीमध्ये येतात तर या सगळ्या सोयीसुविधा देशातल्या सर्व कामगारांपर्यंत पोहोचवण्याचं जे एम आहे ते या से सोशल सेक्युरिटी कोड बिलमध्ये आहे दुसरं विधान काय आहे इट प्रपोज सेटिंग अप अ सोशल सेक्युरिटी फंड युझिंग कॉर्पस ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अन्वये ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या आपल्या प्रॉफिटमधून थोडी थोडी अमाऊंट काढतील आणि या सोशल सेक्युरिटी फंडमध्ये टाकतील आणि त्या फंडमधून या कामगारांना सोयी सुविधा पुरवल्या जातील तिसरं विधान काय आहे दोपोस्ड फंड अंडर द बिल विल प्रोव्हाइड वेलफेअर बेनिफिट्स टू गिग वर्कर्स प्लॅटफॉर्म वर्कर्स अँड अनऑर्गनाईज वर्कर्स सर्व प्रकारच्या कामगारांसाठी त्या सोयी सुविधा असणार आहेत अनऑर्गनाईज वर्कर म्हणजे असंघटित क्षेत्रातले कामगार प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे फ्रीलान्सर जे दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर उदाहरणार्थ युट्यूब आहे अशा प्लॅटफॉर्मवर काम करणारे वर्कर्स आणि गिग वर्कर्स म्हणजे फ्रीलान्सर ज्यांचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल बिझनेस आहे अशा सर्वच कामगारांना सोशल सेक्युरिटी बेनिफिट्स पुरवले जाणार आहेत आता प्रश्न काय आहे योग्य विधान ओळखायची आहेत तर म्हणून हे तीनही विधानं योग्य आहेत म्हणून करेक्ट आन्सर काय असेल डी असेल मित्रांनो पुढचा प्रश्न पुन्हा एकदा मार्क्स मिशनवर आहे काय विधानं आहेत पहिलं विधान आहे ओन्ली द युनायटेड स्टेट हॅज सक्सिडेड इन लँडिंग अ व्हेकल ऑन मार्स मार्सवर लँड करणारा देश एकमेव देश म्हणजे यु एस ए दुसरं विधान काय आहे ओन्ली द युनायटेड स्टेट्स इंडिया द फॉर्मर सोवित युनियन अँड द युरोपियन स्पेस एजन्सी हॅव सक्सेसफुली सेंट मिशन्स टू ऑर्बिट द मार्स म्हणजे मार्सला ऑर्बिट करण्यासाठी जे मिशन पाठवलेलं आहे ते केवळ या देशांनी पाठवलेलं आहे म्हणजे कोणी पाठवलं युनायटेड स्टेट्स इंडिया फॉर्मर सोवियत युनियन युरोपियन स्पेस एजन्सी केवळ याच देशांनी मार्सला ऑर्बिट करणारं जे मिशन आहे ते पाठवलेलं आहे तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की वरील विधानांपैकी जे चुकीचं विधान आहे नॉट करेक्ट आहे ते ओळखायचं आहे या तर यापैकी चुकीचं विधान कुठलं तर पहिलं विधान हे चुकीचं आहे आणि दुसरं विधान हे बरोबर आहे कारण केवळ याच देशांनी आत्तापर्यंत मार्सवर ऑर्बायटर मिशन सक्सेसफुली पाठवलेलं आहे पण हे जे पहिलं विधान आहे ते चुकीचं आहे कारण केवळ युनायटेड स्टेट्स नाही तर यूएसएसआर सुद्धा मार्सवर लँड करण्यासाठी सक्सेसफुल झालेलं आहे पण केस केसमध्ये काय झालं की ते जे यान आहे ते मंगळावर लँड केल्यानंतर चौदा सेकंदाच्या आतच ते बंद पडलं म्हणून करेक्ट उत्तर काय आहे ए वन ओनली केवळ पहिलंच विधान हे चुकीचं आहे त्यानंतरचा जो नववा प्रश्न आहे तो आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे म्हणजे जी एम पी एस सी परीक्षा आहे त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात लोणार लेक रिसेंटली न्यूजमध्ये होतं त्याच्यावर बऱ्याच आर्टिकल्स द हिंदू न्यूजपेपरमध्ये येऊन गेलेत त्याचं कारण काय होतं की जे लोणार लेक आहे लोणारचं जे तळ आहे ते रिसेंटली पिंक कलरचं झालेलं आहे त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पिंक कलरचं झालेलं आहे तर याच्यामागचं कारण विचारलेलं आहे आता चार कारण द कारण तुम्हारा ओखाएं पारण का लेक वॉटर टर्न पिंक ड्यू टू प्रेजेन्स ऑफ इंडस्ट्रीय वेस्ट इंडस्ट्रीयल वेस्ट मुझे पिंक है का दुसर विधान है लेक वॉटर टर्न पिंक ड्यू टू प्रेजेन्स ऑफ रेड पिगमेटेड डुनालेला अलकाय तीसरे विधान लेक वॉटर पिंक ड्यू टू प्रेजेन्स ऑफ हेलो आर्किया आणि डी विधान आहे वरीलपैकी एकही नाही आता आपल्याला हे बघायचं आहे की जे आपलं लोणार लेक आहे त्याच्या अवतीभोवती कुठली इंडस्ट्री आहे का इंडस्ट्रीयल वेस्टमुळे ते झालेलं आहे का तर नाही पहिलं विधान किंवा पहिलं रिझन हे चुकीचं रिझन आहे आता सगळ्यात आधी शास्त्रज्ञांना वाटलं होतं की हा जो पिंक कलर आहे तो डुनालाईला अलगायमुळे झालेला आहे पण नंतर संशोधनानंतर हे कळालं कि हे जे पिंक पिगमेंट आहे है, ते हॅलो आर्किया नावाच्या बॅक्टेरियामुळे झालेलं आहे तर हॅलो आर्किया नावाचा एक बॅक्टेरिया आहे तो एक विशिष्ट प्रकारचा पिगमेंट सोडतो आणि त्या पिगमेंटमुळे लोणार लेक हा पिंक झालेला आहे तर हॅलो आर्किया नावाचा एक बॅक्टेरिया आहे त्याचं जे संपूर्ण बायोमास आहे ते बायोमास हे पिंक कलरचं असतं म्हणून लोणार लेक हे पिंक झालेलं आहे तर अशा प्रकारे करंट अफेअरच्या न्यूज अगदी केअरफुली तुम्हाला वाचायच्या आहेत मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे बांगलादेश बद्दल काय विधान आहेत ते आपल्याला बघायचे आहेत इंडिया अँड बांगलादेश आर सेलिब्रेटिंग द सेंटिनरी इव्हेंट मुजीब बर्शो दिस इयर इन द मेमरी ऑफ फाउंडर ऑफ बांगलादेश शेख मुजीबुर रेहमान शेख मुजीबुर रेहमान हे बांगलादेशचे फाउंडर आहेत आणि त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आता सुरू आहे आणि हा जो इव्हेंट आहे इंडिया आणि बांगलादेश हे मिळून सेलिब्रेट करत आहेत आणि त्या इव्हेंटला आपण नाव दिलेलं आहे मुजीब बर्शो हा बंगाली शब्द आहे दुसरं विधान काय आहे मुजीबुर रहमान लेट टू द अँटी पाकिस्तान फ्रीडम स्ट्रगल टिल द क्रिएशन ऑफ बांगलादेश इन नाईन सेवन्टी वन म्हणजे मुजीबुर रेहमान यांनी बांगलादेशमध्ये अँटी पाकिस्तान फ्रीडम मुवमेंट सुरू केली आणि बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिले तर मित्रांनो प्रश्न काय आहे विच अमंग द अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट वरीलपैकी कोणते विधानं करेक्ट आहेत तर ही दोन्ही विधानं करेक्ट आहेत म्हणून जे करेक्ट आन्सर आहे ते बोथ वन अँड टू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा आहे ह्या सर्व ज्या न्यूज आहेत ह्या आठवड्याभरामध्ये द हिंदू न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यावर आधारित ही संपूर्ण टेस्ट ही संपूर्ण क्विज आधारित होती मग यामुळे तुम्हाला आता कळलं असेल की कशा प्रकारे तुम्हाला अगदी मायन्यूट गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे आणि प्रश्नांसाठी त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्हाला आता ह्या सगळ्या टेस्टवरून कळलं असेल की कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे करंट अफेअर्सचा प्रकारे अभ्यास करायचा आहे कोणती न्यूज कशा प्रकारे अगदी बारकाईनी वाचायची आहे कोणत्या गोष्टींना फोकस करायचा आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या सगळ्या या डिस्कशनमधून तुम्हाला कळल्या असतील तर मित्रांनो अशाच प्रकारे न्यूजपेपर वाचत राहा अभ्यास करत राहा पुढच्या आठवड्यात अशाच प्रकारचा एक क्विज घेऊन मी समोर येणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद